ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर माध्यमिक शाळेच्या 19व्या बॅचचा 10वीचा निकाल 100% लागला आहे। या बॅच मध्ये 86 विद्यार्थी होते। या 66 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणी आणि 18 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 2 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत। इयत्ता 10वीच्या सेमी इंग्रजी माध्यमातून आणि शाळेत प्रथम येण्याचा मान ईशा मनोज वाघ या विद्यार्थिनींना 99.40% मार्क्स मिळवून मिळवला आहे। तर कशिश नामदेव बडगुजर या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक 95.20% मार्क्स मिळवून मिळवला आहे। तर तृतीय क्रमांक उमा राजेश दुसाने हिने 94.40% मार्क मिळवून मान मिळवला आहे। तसंच 10वी मराठीच्या वर्गांमध्ये प्रथम क्रमांक जय नानाभाऊ दैठणकर या विद्यार्थ्याने 92% मार्क्स मिळवून मिळवला आहे। तर दुसरा क्रमांक करण विठ्ठल जाधव 90.20% मार्क्स मिळवून, तिसरा क्रमांक एकता शिंदे 89% मिळवून यश प्राप्त केला आहे। तरी या सर्वच विद्यार्थ्यांनी यशोशिखर गाठले आहे। या विद्यार्थ्यांना वर्गशिका वासंती पाठक, राजश्री चौधरी, त्याचबरोबर अनुजा पाठक, छाया निकम, प्रिया पोद्दार, सुनीता बुलबुले, सुरेखा चौधरी, भास्कर पवार, नितीन कापडणीस यांचं मार्गदर्शन लाभलं। शाळा आणि विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट ल जे उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव ॲडव्होकेट अंजली पाटील, तसंच संचालक मंडळातील सदस्य बाबा कुलकर्णी, अनिल भंडारी, अजय ब्रह्मेचा, ॲडव्होकेट मुक्ता सापटणेकर, श्रीमती छायाताई निखाडे, तसंच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य शरद गीते, प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी मरवट, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका पूनम सोनोने, तसंच इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विद्या आहिरे, तसंच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय। तसंच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार। या वर्षीचा 10वीच्या निकालाची पार्श्वभूमी जर विचार केला तर COVID-19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवरती परीक्षेच्या शेवटी या आजाराची सुरुवात झाली आणि सर्वांनाच या निकालाची प्रतीक्षा खूप लांबणीवर लागली। परंतु जरी लांबणीवर लागली असेल तरी नाशिक विभाग किंवा नाशिक जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे की एक दर्जेदार निकाल लागलेला आहे। निकालाचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी यश मिळवण्याचं प्रमाण हे जास्तीचं झालेलं आहे। सुमारे 93% हा नाशिक जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे। आमच्या शाळेचा निकाल जसा 100% लागलेला आहे, आम्ही 100% हा जरी प्रमाण मानतो परंतु विद्यार्थ्यांच्या पर्सेंटेजमध्ये कशी वाढ होऊ शकते याचा दृष्टिकोनातून आमच्या शाळेत जास्त विचार केला जातो। आमच्या शाळेतील विद्यार्थी 89 विद्यार्थी होते आणि आनंदाची किंवा अभिमानाची गोष्ट अशी आहे या 86 विद्यार्थ्यांपैकी 66 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी डिस्टिंक्शनमध्ये मार्क्स मिळवलेले आहेत। फर्स्ट क्लासमध्ये 18 मुलं आहेत, म्हणजे पास क्लास किंवा सेकंड क्लासमध्ये अत्यंत अगदी नगण्य मुलं आहेत आमची। हा पर्सेंटेज आमच्या दृष्टिकोनाने खूप सुखावणारा आहे, कारण आम्ही याच्यातच मोजमाप करत असतो की जास्तीत जास्त मुलांनी फर्स्ट क्लासच्या पुढे पास व्हावं, फर्स्ट क्लास घेऊनच त्यांनी पुढे जावं ही आमच्या याची धारणा असते। आमच्या या यशामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव, संचालक मंडळ यांच्याबरोबरच आमच्या सर्व विषय शिक्षक, आमचे क्रीडा शिक्षक, चित्रकला शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, भाषा विषयाचे सर्व शिक्षक, हे सर्व यांची मेहनत जी असते या मेहनतीचा परिपाक आजचा हा रिझल्ट आहे। आणि या रिझल्टचं मूल्यमापन आम्ही करताना आमच्या शिक्षकांनी जे घेतलेले सगळं परिश्रम आहेत या परिश्रमातच आजचा हा निकाल शक्य झालेला आहे। याला जोडीला आमच्या मुलांची जोड लागलेली आहे, त्यांनी केलेलं मुलांचं परिश्रम तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यांनी या परिश्रमाचं चीज आज या ठिकाणी केलेलं आहे। धन्यवाद। COVID-19 संदर्भात आपली काय भूमिका असेल ह्यावर्षी 2020 COVID-19 10वीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यास करण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी? 10वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी सगळ्यात पहिलं टेक्स्टबुक जे आहे आपलं प्रमाणित जे टेक्स्टबुक आहे ते वाचलं पाहिजे पूर्ण। त्याची वर्षभरात किमान 3 वेळा जर वाचून झालं तर चांगली तयारी 10वीच्या दृष्टिकोनातून होते, एक भाग। दुसरा भाग, आत्ता जे काही ऑनलाईन लेक्चर चालू आहेत किंवा व्हॉट्सअपद्वारे जी काही शिक्षक तुम्हाला शिकवण्याच्या संदर्भाने जे नोट्स देत असतील त्या वाचून त्याप्रमाणे प्रश्नांचे काही असतील, धड्यांवरचे आधारित प्रश्न असतील, त्या प्रश्नांचा सराव हा अधिकाधिक जर केला
तर आज असं आहे की जास्तीचा वेळ तुमच्याकडे आहे, त्या जास्तीच्या वेळाचा सदुपयोग जर तुम्ही केला तर तो निश्चितच त्या ठिकाणी उपयोगी होईल. आणि अभ्यासाबरोबरच आपण सूर्यनमस्कार आहेत, योगासनं आहेत, हे जर केलेत तर आपली इम्युनिटी वाढेल. आपली इम्युनिटी जर वाढली तर आपण निरोगी राहू, आणि निरोगी राहिलो तर चांगल्या पद्धतीने अजून अभ्यास करता येईल. निश्चितच यश तुमचं आहे, कोविडला सामोरं जायचंच आहे, त्याला आपल्याला सगळ्यांना हरवायचंच आहे. परंतु ते हरवताना आपण आपलं शैक्षणिक वर्ष कुठे हरवू नये, मागे राहू नये, याच्यासाठी मात्र निश्चितच परत एकदा सांगतो की तुम्ही टेक्स्टबुक वाचा. आणि टेक्स्टबुक हेच प्रमाण आहे. उत्तरं लिहिण्यासाठीचं तुम्हाला प्रमाण जर मानायचं असेल तर गाईड किंवा अपेक्षित आपण जे म्हणतो ते उत्तरलेखन कसं करावं याच्या मार्गदर्शनासाठी आहे, वाचण्यासाठी नव्हे येते. त्यामुळे टेक्स्टबुकच वाचा ही परत परत मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. दुसऱ्या वर्गात प्रथम क्रमांक मिळालेला आहे तो म्हणजे जय दैठणकर. या विद्यार्थ्याला 91% मार्क मिळाले आहे. या विद्यार्थ्याची अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती होती, पण तरीसुद्धा त्याने या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला. नमस्कार, मी उमा दुसाने, मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, मी डे केअर सेंटर शाळा या शाळेत शिकत होती. स्टार्टिंगला 10वीत प्रवेश घेतला म्हणजे थोडीशी भीती असतेच, आणि ती आमच्या सगळ्यांमध्ये होती. आम्ही 10वीच्या एक्स्ट्रा क्लासेसला जेव्हा जॉईन झालो तेव्हा 10वी असं डोक्यावर बर्डन होऊन गेलं होतं. पण शिक्षकांनी ती भीती हळूहळू दूर करत गेले, आणि कधी एवढे महिने गेले ते कळलंच नाही. आता आला नोव्हेंबरचा महिना, आमचं प्रिलियम्समध्ये तर ते पहिले पेपर बोर्डात कसं लिहायचं, काय लिहायचं याच्याबद्दल मार्गदर्शन होतंच, पण थोडी भीती देखील होती. ती भीती त्या दोन प्रिलियममध्ये निघून गेली. त्यामुळे जेव्हा मेन परीक्षेची वेळ आली तेव्हा आपण शाळेतच आहोत असंच वाटत होतं. आणि पेपर झाले आणि मध्येच आली ही करोनाची लाट, त्यामुळे आमचा भूगोलाचा पेपर मात्र राहून गेला. आता काय करणार, पण जाऊ द्या. इतर पेपर दिले ते समाधानकारक होते, आणि आता हा रिझल्ट बघितल्यानंतर अतिशय मनाला समाधानकारक असे मार्क्स मिळालेले आहे. माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणींना अबाव 90% आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या मागे निश्चितच आमच्या शाळेचं, आमच्या शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार. आज SSC बोर्डाचा 10वीचा निकाल लागला आणि खूप आनंद झाला. की ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचालित डे केअर सेंटर शाळा अगदी दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी जी मेहनत घेते ती फळाला आली आणि आमचा निकाल 100% लागला, याचा निश्चित खूप खूप आनंद आहे. आणि या शाळेच्या यशामध्ये सर्व संस्थाचालक, मुख्यतः सचिव गोपाळ पाटील सर, त्याचप्रमाणे आमचे मुख्याध्यापक श्री शरद गीते सर, विद्यार्थी जेव्हा यश मिळवतात त्या यशामध्ये सगळ्या शिक्षकांचा वाटा असतो. ते गणिताचे शिक्षक असतील, विज्ञानाचे असोत किंवा मराठीचे असोत, हे जेव्हा प्रत्येकजण मेहनत घेतो तेव्हा विद्यार्थी निश्चितपणे यश मिळवत असतात. आणि हाच अनुभव आज आम्ही घेत आहोत. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव म्हणून बोर्डाने जो काही उपक्रम चालवलेला आहे की त्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात मार्क त्याच्यामध्ये काउंट होतात, आणि याचा पुरेपूर फायदा आमच्या विद्यार्थ्यांनी घेतला. आणि कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक या दोघांचं खास अभिनंदन की त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचे अधिकाधिक मार्क त्यांना मिळालेले आहेत. विद्यार्थ्यांनी, पहिली जी विद्यार्थिनी आहे ईशा वाघ म्हणून, तिला 99.40 मार्क आहे. एवढे यश जे आहे ते तिने मिळवलं आहे. ते अभ्यासात पण जी हुशार होती त्याचबरोबर तिने खेळसुद्धा फार छान पद्धतीने केला आणि म्हणून तिला ते यश मिळालं. धन्यवाद. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन खरे, नवीन नाशिक.